नमस्कार निरामय जीवन या कार्यक्रमात मी धनुश्री दामले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते ऋतूंमध्ये आणि वातावरणामध्ये जसे वेळोवेळी बदल होत असतात अगदीच तसे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल घडतात काही वेळेला हे बदल दृश्य स्वरूपाचे असतात काही वेळेला अदृश्य स्वरूपाचे असतात दृश्य स्वरूपाचं म्हणजे शरीर जे आपल्याला दिसतंय आपल्याला फील होतंय ते शरीर आणि त्या शरीरावर होणारे उपचार हे तर विज्ञानामध्ये आहेतच पण प्राचीन शास्त्रामध्ये असे काही उपचार लिहून ठेवलेले आहेत जे आपल्या अदृश्य शरीरावर उपाय करतात आता हे प्राचीन शास्त्र नक्की कोणते उपचार करतं त्यालाच तर ता स्वयंपूर्ण उपचार म्हणतात स्वयंपूर्ण उपचार नेमके काय आहेत हे आत्तापर्यंत तुम्हाला कळलेलं आहेच पण पुन्हा एकदा त्याची उकल करायची वाता आहे वातावरणामध्ये बदलणारे जे घटक आहेत त्याप्रमाणे आपल्या शरीरावर हे उपचार कसे होत आहेत सुद्धा ऐकायचं आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते आणि निसर्गोपचारतज्ज्ञ डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर नमस्कार डॉक्टर निरामय जीवन या कार्यक्रमात आपल्या दोघांचंही स्वागत आहे सगळ्यात आधी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना आतापर्यंत स्वयंपूर्ण उपचारांची उकल ही झालेली आहेच पण पुन्हा एकदा प्रश्न अनेक प्रेक्षकांना असाच पडतो की स्वयंपूर्ण उपचार अगदी दुर्धर आजारावर सुद्धा उपचार करतात आणि खात्रीशीर उपाय असतोच स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पण स्पर्श न करता आणि कोणतंही औषध न देता जेव्हा उपचार केले जातात तेव्हा नेमके हे उपचार कशावर होतात आपण नेहमी म्हणतो की बाह्य शरीर किंवा अदृश्य स्वरूपाचं शरीर म्हणजे ते नेमकं शरीर आहे Uh, जसं तुम्ही म्हणालात तसं आपण जे काम करतो ते या अदृश्य भागावरती सूक्ष्म शरीरावर काम करतो oh. आणि आपलं भौतिक शरीर आणि oh. सूक्ष्म शरीर हे एकत्र आहे oh. म्हणजे संपूर्ण सूक्ष्म शरीराने तुमचं भौतिक शरीर, शरीर आच्छादलेलं आहे oh. oh. सूक्ष्म शरीराच्या आत तुमचं हा देह आहे oh. म्हणजे ह्या देहाच्या देहाचाभौतेनी oh. जसं सूक्ष्म शरीर आहे तसं आत पण आहे अंतरबाह्य हे हो सूक्ष्म oh. शरीर आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचं भौतिक शरीर आहे म्हणजे काय तर प्रत्येक पेशी ही ह्या ऊर्जेने आच्छादलेली आहे मग तो तुमचा कुठलाही ऑर्गन असू दे हो। तुमचा डोळा हो। जरी म्हटलं तरी त्याचा ओरा आहे नाकाचा ओरा आहे इंटरनल ऑर्गन्सचा देखील ऑरा आहे आणि तुमच्या ह्या संपूर्ण शरीराचा स्वतःचा एक ओरा आहे आता ह्या हा ओरा नक्की करतो काय तर हा ओरा वातावरणातली आवश्यक ती ऊर्जा म्हणजे जे आपण पंचतत्व म्हणतो पंचतत्व म्हणजे काय तर पृथ्वी जल वायू आणि आकाश ही पाच तत्व याच्यातूनच हा संपूर्ण देह बनलाय आणि संपूर्ण निसर्ग बनलाय बरोबर संपूर्ण निसर्गाला ही ऊर्जा सतत पुरवण्याचं काम हे हे विश्व करत असतं आणि ह्या ही वैश्विक ऊर्जा चराचरातल्या प्रत्येकाला आवश्यक असते मानवाला पण आवश्यक असते प्रत्येकाचा ओरा हा ही वैश्विक ऊर्जा त्या देहाला पुरवत असतो मग ती वनस्पती असो प्राणी असो मनुष्य असो जे काही आहे आता ही ऊर्जा कुठे काय प्रमाणात हवी आहे हे जे ज्ञान आहे हे ह्या शरीराला आणि त्याच्या सूक्ष्म शरीराला आहे त्या पद्धतीने ते काम होत असतं आता ज्या वेळेला कुठेतरी लोड येतो म्हणजे एखादं काम डोंगर चढतीय मी हुँ. डोंगर चढताना मला माझ्या लंग्जना जास्त काम करायचंय जा. त्याच्यामुळे त्याला जास्त ऊर्जा हवी कारण मी थकणार आहे आणि त्याच्यामुळे मला ऊर्जा पुरवण्यासाठी त्याला जास्त काम करावं लागणार मग तिथे जास्त प्रमाणात ऊर्जा लागते मग त्याला ऊर्जा पुरवणारं चक्र कुठलं तर ते अनाहत चक्र मग हे अनाहत चक्र जास्त प्रमाणात काम करतं त्याच्यामुळे त्याच्या ज्या ऊर्जा वाहिनी नाड्या असतात त्या काही कालावधीनी थकू शकतात थकल्यानंतर शरीराची स्वतःची यंत्रणा आहे पुन्हा त्याला रिकवर करण्याची पण जर रिकव्हर व्हायला आपण वेळच दिला नाही त्याच्यानंतर एक चढलो त्याच्यानंतर विश्रांती न घेता परत चढायला सुरुवात केली पुन्हा विश्रांती न घेता परत चढायला सुरुवात केली हो, 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 मग त्या ऊर्जा वाहिनी नाड्या थकून जातात आणि हो, त्या योग्य प्रमाणात ऊर्जा घेऊ शकत नाही त्याला हो, पुरवू शकत नाही आणि हो, मग पुढे जाऊन काहीतरी श्वासाचे त्रास किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात कमी ऑक्सिजन पडू ऑक्सिजन वर गेल्यानंतर कमी असतोच पण त्याची क्षमता पण कमी होते जो आहे तो घेण्याची आणि मग त्याच्यामुळे त्रास उद्भवू शकतात असंच प्रत्येक आता चढताना माझे मसल्स पण थकणार आहेत हो। माझ्या पायांना पण काम करायचंय आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध चाललोय आपण वर चाललोय म्हटल्यानंतर सो माझ्या पायामध्ये गोळे यायला लागतात म्हणजे काय तर मुलाधार चक्र हो। जे तुम्हाला संपूर्ण शरीराला पृथ्वी तत्व पुरवते पण आता ते पृथ्वी तत्व जास्त हवं आहे कारण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध असल्यामुळे माझे नंतर नंतर पाय जड व्हायला लागतात मला सगळं ला हे संपूर्ण शरीराचा देह हो, वर 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 ढकलायचा आहे त्याच्यामुळे मसल्सना जास्त ताकद लागते ही हुँ। ताकद पुरवण्याचं काम तिथून केलं जातं आणि ज्या वेळेला एका सर्टन याच्यानंतर तुम्ही विश्रांती दिली नाहीत त्याला रिकवर व्हायला संधी दिली नाहीत तर ते थकायला लागतं मग पाय जड व्हायला लागतात मग चालवत नाही मग दुखायला लागतं गोळे यायला लागतात आणि तुम्हाला बसावंच लागतं बरोबर आता हे नॉर्मल झालं पण मनाला अशा पद्धतीचे आजार असतात ही हेच घडलेलं असतं की कधीतरी ह्या हो। या कुठल्या तरी चक्राला जास्त काम करावं लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला रिकव्हर व्हायला संधी दिलेली नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी आजार निर्माण झाला मग तो अस्थमा असेल मग ते गुडघ्यांचे विकार असेल मग ते टाचा दुखणं असेल पाय दुखणं असेल कंबर दुखणं असेल याचा अर्थ ते चक्र त्या हे तत्व योग्य प्रमाणात पुरवू शकत नाहीये स्वयंपूर्ण उपचार काय करतं जे आपण म्हणालो की सूक्ष्म देहामध्ये तर सूक्ष्म देहाचं परीक्षण लक्षण हे स्वयंपूर्ण उपचाराचा सुरुवातीचा भाग आहे जे म्हणजे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्याच्या सूक्ष्म देहाचं परीक्षण करतो आपण आणि जी चक्र कमकुवत झालेली आहेत त्याला आपण ताकद देण्याचं काम करतो बरोबर आता ताकद द्यायची म्हणजे काय करायचंय तर जसं आपण म्हणलं की ह्या ऊर्जा वाहिनी नाड्या थकलेल्या आहेत आणि त्या काम करू शकत नाहीत त्याच्यामध्ये अनावश्यक ऊर्जा साठून राहिली आहे तर ही अनावश्यक ऊर्जा आपल्याला स्वच्छ करायची स्वच्छ करायची आता हे आम्ही करताना जो कोणी रुग्ण येतो तो साधारण तुम्ही जेवढ्या अंतरावर बसला तेवढ्या अंतरावर ते रुग्ण असतो आणि आम्ही आमचे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते काही अंतरावर असतात मध्ये टेबल असतं सो आपण स्पर्श करतच नाही आपण त्या रुग्णाला म्हणतो की तुम्ही डोळे मिटून शांत बसा आणि दीर्घ श्वसन करा शांत आणि दीर्घ श्वास घ्या शांत आणि दीर्घ श्वास सोडा बरोबर दीर्घ श्वासाने काय होतं तर तुमचा श्वास एका लईत येतो आणि मॅक्सिमम ऊर्जा शरीराला मिळते ज्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट होऊ शकतो मन शांत होतं चित्त शांत होतं बरोबर चित्त शांत करण्यासाठी आपण म्हणतो नामस्मरण करा त्यांनी चित्त शांत व्हायला मदत होते जर चित्त शांत झालं तर संपूर्ण लक्ष रिकव्हरीकडे शरीर देऊ शकतं आणि रिकव्हरी लवकर होऊ शकते त्याच्यानंतर आपण परीक्षण करतो परीक्षणामध्ये आपल्याला कुठल्या चक्रामध्ये दोष आहेत ते कळू शकतं आणि ऑराच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या ऑर्गनला दोष आहे हे देखील आपण शोधू शकतो चक्र अमुक अमुक ऑर्गनला ऊर्जा पुरवतं म्हणजे चक्र महत्वाचं आहे का पण आहेच पण त्याचबरोबर ज्या ऑर्गनला ऊर्जा पुरवली जाते त्या ऑर्गनला देखील स्वतःचा ऑरा आहे तो ऑर्गन त्या ऑरामध्येच ती एनर्जी घेतोय आणि त्याचं त्याची जी काही पुढे व्यवस्थापन आहे ते केलं जातं मग काही वेळेला क्रिटिकल केसेसमध्ये फक्त चक्रापुरतं मर्यादित नाही राहत आपण तर इंटरनल ऑर्गनच्या ऑरामध्ये दे देखील आपल्याला काम करावं लागतं म्हणजे तिथून आपण ते दोष सोडवायला सुरुवात करतो ना की बरोबर आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे त्रास आपण पूर्ण बरे करू शकतो नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेली आहे कारण हाडांची जीज झाली आहे पण पृथ्वी तत्व हे जसं जसं जागेवर येतं तसं तसं पुढचा एक्सरेज तुमचा दाखवतो की आता ती गॅप कमी झालेली होती ती नॉर्मल झाली आहे आणि आता ऑपरेशनची गरज नाही हे सगळं तत्व माध्यमातून करता येतं वाताचे त्रास आता मी म्हटलं पायात गोळे येणं तर हा वाताचा पण त्रास असू शकतो बऱ्याचदा वाताचाच त्रास वाताचा कुठेही चमका मारणं किंवा गोळा येणं क्रॅम्प येणं याचा अर्थ शरीरातला वाद बिघडला म्हणजे अनाहत चक्र तसंच जलतत्व त्याला आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो की स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्व बघतो सो आजार तुम्ही कुठलाही घेऊन या त्याचं नाव काहीही असू बरोबर आपण जे शोधतो हे पाच तत्वांमध्ये शोधतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करतो त्याच्यामुळे शरीरात भौतिक शरीरामध्ये तुम्हाला बदल दिसून येतो बरोबर प्राण्यांना देखील आपण ट्रीटमेंट करू शकतो आपण वनस्पतींना देखील ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे फक्त मनुष्यापर्यंत मर्यादित नाही सूक्ष्म शरीर आहे प्रत्येकाला हो, सूक्ष्म शरीर आहे हो, म्हणजे अगदी आता आपण शेतामध्ये जी काही खतं घातली जातात हो, ज्या काही फवारण्या केल्या जातात त्याचा वाईट परिणाम त्या दृश्य भागावरती म्हणजे त्या रोपावरती आणि येणाऱ्या धान्यावरती किंवा फळांवरती हा होत असतो आणि आपण जे खातो हो। ते विषयुक्त अन्न आता खातच आहोत आपण आता त्याच्यावरती देखील ट्रीटमेंट करतोय म्हणजे त्याचा अराज जसा आपण स्वच्छ करतो आपण असं शेतकऱ्यांना सांगतो की खतं घालायची नाहीत कीटकनाशक फवारायची नाहीत त्याच्याऐवजी आपण त्यांना ऊर्जा देतो आणि ऊर्जा दिल्यामुळे त्याचा प्रत सुधारतो प्राण्यांना देखील आपण ट्रीटमेंट केलेली आहे एका कुत्र्याचा कॅन्सर आपण पूर्ण बरा केलेला so, खर, खर। आहे सो प्राणी वनस्पती मनुष्य ह्या सगळ्याला आपण स्वयंपूर्ण उपचार देऊ शकतो आणि बरं करू शकतो खरोखर खरं खऱ्या अर्थाने हे स्वयंपूर्ण उपचार आहेत जे पूर्णत्वाकडे प्रत्येकालाच म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक सजीव सृष्टीला पूर्णत्वाकडे नेतायत पण जसं तुम्ही म्हणालात की ह्याचा संपूर्ण पा पाया हा आहार आणि विचार याच्यावर आहे म्हणजे आहारावर जास्त भर आपण देतोय कोणत्या प्रतीचा आहार आपण घेतोय अनेकदा कसं होतं होतं की आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि अशा या ऋतूमध्ये वेगवेगळे वेग वेग आजार संसर्गजन्य आजारसुद्धा बळकावतात आणि वेगवेगळे आजार बळकावतात त्यातच एक कावीळ म्हणजे ही कधीतरी दूषित पाण्यामुळे होते कधी दूषित अन्नामुळे होते ती याचा नेमका कसा आपण स्वयंपूर्ण उपचारांद्वारे कावीळ कशी बरी करू शकतो जसं तुम्ही म्हणालात तसं की चुकीच्या गोष्टी पोटात जातात आणि त्या विषाणूंमुळे हा आजार बळावतो त्याच्यामुळे तुमच्या लिव्हरची कार्यक्षमता कमी होते बिलेरोबीनचं प्रमाण वाढतं आणि रक्तातले काही घटक कमी होत जातात आणि त्याच्यामुळे हा त्रास सुरू होतो आता स्वयंपूर्ण उपचार ज्या वेळेला ह्याच्याकडे बघतं त्यावेळेला पुन्हा एकदा जे मी मगाशी म्हटलं म्हटले की आपण पंचतत्वात शोधतो हो। हा रक्तदोष आहे रक्तातले कुठलेही घटक कमी जास्त जेव्हा होतात तेव्हा हा रक्तदोष आला त्याच्यामुळे हा जलतत्वामध्ये सापडणार का हो, तर हा तिथे हो, सापडणार स्वादिष्टान चक्रामध्ये तुम्हाला दोष जाणवणार का तर जाणवणार त्याचबरोबर लिव्हरचं फंक्शनिंग इम्प्रॉपर आहे ते बिघडलेलं आहे लिव्हर म्हणजे हा पचन संस्थेचा भाग आहे त्याच्यामुळे मणिपूर चक्र जे संपूर्ण पचन संस्था हँडल हो, करतं किंवा हो, कंट्रोल करतं त्याच्यामुळे मणिपूर चक्रावरती पण खूप मोठा बिघाड त्याच्यामध्ये झालेला असतो त्याच्यामुळे तिथे देखील तुम्हाला हे दोष सापडणार म्हणजे आपण जसं म्हणतो की चक्रांवरती आपण काम करणार का तर आपण चक्रांवरती काम करणारच पण त्याचबरोबर आपण त्या ऑर्गनवर फिजिकल लिव्हरला त्याचा जो आरा आहे तो देखील रिकवर करण्यासाठी आपण काम करणार आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण कावेळ बरी करू शकतो म्हणजे अगदी साधारण तीसच्या पुढे जवळजवळ बत्तीस पस्तीस पर्यंत बिलेरुबीन गेलेली एक केस जी की मुलगी कोमामध्ये गेलेली होती आणि तिला आपण पूर्ण बरं केलेला आहे वा खरोखर कावीळ सारखा आजार किंवा तो रोग सुद्धा आपण बरा करू शकतो तर त्याचं विश्लेषण अगदी म्हणजे आता ही कॉलेज गोइंग मुलगी होती आणि तिला खूपच कावीळ झाली होती तोपर्यंत त्यांना लक्षात नाही आलं तिची आई आणि ती अशा दोघीच राहायच्या आणि त्या दोघींना एका वेळेला कावीळ झाली होती म्हणजे जसं आपण म्हणाले की दूषित काहीतरी पाण्याने किंवा अन्नामुळे या गोष्टी होतात तर असं काहीतरी मे बी त्यांच्या आहारात आलं असेल आणि त्या दोघींनाही कावीळ झाली होती तिची आई तुलनेत बरी होती पण ह्या मुलीची अवस्था अतिशय वाईट होती आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे त्या मुलीची मावशी जी आपल्याकडे मागे ट्रीटमेंट घेऊन गेलेली होती त्यांनी असं झाल्यानंतर आईने तिला फोन केला की असं असं झालंय आणि ही उठत नाहीये किंवा हिला काही कळत नाहीये मग ती मावशी तातडीने गेली आणि तिने दोघींनाही ऍडमिट केलं दोघींना ऍडमिट केलं आईची कावीर तुलनेत लवकर बरी झाली कमी झाली पण ही मुलगी ऍडमिट करा करेपर्यंत ती बेशुद्ध पडलेली होती आणि तिची स्थिती अत्यंत वाईट होती म्हणजे जसं मी म्हटलं तसं तीसच्या घरामध्ये बिलिरुबींचा आकडा होता आणि ती कशालाच रिस्पॉन्ड करत नव्हती मग त्यांना आठवलं म्हणजे रात्रीच्या मला वाटतं साडे दहा अकराला त्यांनी फोन केला की असं असं घडलेलं आहे आणि डॉक्टर म्हणतात की बॉडीकडनं रिस्पॉन्स येत नाहीये सो आमचे प्रयत्न सुरू आहेत पण काही सांगू शकत नाही बरं मग त्या म्हटल्या की आपण लगेच आपण स्वयंपूर्ण उपचार सुरू करूया oh. मग त्यांना म्हटलं की तुम्ही लगेचच मेलवरती तिचा फोटो पाठवा oh. हा आणि प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेले होते oh. म्हटलं थोडक्यात प्रॉब्लेम लिहून पाठवा आपण oh. लगेच ट्रीटमेंट सुरू करू oh. त्यांनी मेलवरती लगेच फोटो पाठवला oh. जे जे काही त्रास आहेत ते लिहून पाठवले oh. आणि लगेच त्यांनी फोन केला की मी मेल पाठवला आपण लगेच मेल पाहिला आणि त्यांना सांगितलं की दर एक तासाने आपल्याला ट्रीटमेंट करायला हवी आहे कारण आता तिची परिस्थिती खरचच फार वाईट आहे हो, 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 त्या म्हणाल्या की ठीक आहे तिची आई काही आत्ता त्या स्थितीमध्ये नाही आहे ट्रीटमेंट घेण्याच्या पण मी तिच्यासाठी ट्रीटमेंटला बसते आम्ही म्हटलं ठीक आहे हरकत नाही सो त्यांच्या थ्रू आपण ट्रीटमेंट सुरू केली पहिली ट्रीटमेंट साधारण अकरा वाजता रात्रीच्या झाली आणि त्यांनी त्या रात्रीही दर एक एक तासाने ट्रीटमेंट घेतली दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीला शुद्ध आली तिचे आकडे खाली यायला लागले म्हणजे जे स्थिर होते किंवा वर्षाच दिशेने त्यांचा प्रवास चाललेला होता हा, हा, ते आकडे खाली यायला लागले म्हणजे काय तर शरीरातला जो जो भाग काम करत नव्हता ज्यांनी ते कंट्रोल करायला पाहिजे, पाहिजे ते, ते कंट्रोल त्याला करता येत नव्हतं ते हळूहळू कंट्रोल करण्याच्या स्थितीमध्ये आलं म्हणजे जे आपण म्हणतो ना आपण काय करतो तर आपण त्या ऑर्गनला म्हणजे त्याचा जो आरा ओरा आहे तोही आपण क्लीन करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर इतर चक्र म्हणजे काय तर मणिपूर चक्र स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र या सगळ्यावरती आपण काम करायला सुरुवात केली तिथे जे काही अडकून राहिलेलं होतं मोठ्या प्रमाणावर ते आपण स्वच्छ करायला सुरुवात केली आता कसं आहे दूषित ऊर्जा जी आपण म्हणतो ती कशी निर्माण होते तर जसा आपण श्वास घेतो आणि उच्छवास सोडतो तसंच प्रत्येक ऊर्जा वाहिनी नाडी ही एनर्जी घेते वापरलेली ऊर्जा बाहेर उत्सर्जित करते पण आता ती जी नाडी आहे ती समजा ऑलरेडी ब्लॉक झालेली आहे त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त ऊर्जा घ्यायचा प्रयत्न करते आणि वापरलेली ऊर्जा बाहेर फेकते फेकली जाणारी ऊर्जा देखील काही प्रमाणात अडकते कारण ऑलरेडी तिथे काहीतरी अडकलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही दूषित ऊर्जा वाढत जाते वा। आपण जेव्हा स्वच्छ करतो एका ट्रीटमेंट मध्ये आपण सगळं स्वच्छ करू शकत नाही कारण ते लेअर बाय लेअर साठलेलं असतं आपण जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा काही प्रमाणात ते क्लीन होतं आणि ती ऊर्जा वाहिनीनआडी थोडीशी मोकळी होते ती ताजी ऊर्जा घेऊ शकते पण पुन्हा दूषित ऊर्जा ती फेकणारच आहे आणि ती युज केलेली जी एनर्जी आहे ती परत काही प्रमाणात साठणार आहे म्हणजे तासाभराने जेव्हा आपण तासाभराने जेव्हा आपण परत क्लीन करतो तेव्हा परत मगाशी जेवढं क्लीन झालं त्याच्यापेक्षा थोडंसं साठलेलं असतं पण पन... पूर्ण तेवढं झालेलं नसतं परत आपण क्लीन करतो मग परत ते मोकळं होतं परत आपण क्लीन करतो परत ते मोकळं होतं शिवाय शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा हवी हो, त्याच्यामुळे त्याला आपण ऊर्जा देतही असतो म्हणजे ऊर्जा वाहिनी नाडी तर घेणारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त देखील आपण त्या ऑर्गनला त्या पेशींना ऊर्जा देतो की त्यांनी त्यांचं काम करावं असं आपण दर एक तासाने करत होतो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कुठेतरी तिला थोडीशी शुद्ध आली त्याच्यानंतर आठवड्याभरामध्ये जो तीसचा आकडा होता तो पंधरा वरती म्हणजे दहाच्या घरात हो, यायला लागला हो, आणि साधारण एक दहा दिवसांमध्ये वगैरे तिला आयसीयूतनं बाहेर आणलं गेलं आता बाकीचे त्याच्याशी रिलेटेड बाकीचे सगळे आकडे होते हो, ते देखील हळूहळू जागेवर यायला हो, लागले हो, आणि साधारण मला वाटतं पंधरावीस दिवसांमध्ये ज्यावेळेला तिला डिस्चार्ज मिळाला ती मुलगी सर्वप्रथम आपल्या क्लिनिकला आली म्हणजे जाताना त्यांनी गाडी थांबवली ती म्हणे की मला भेटायचं त्यांना की मावशी तू हे काय करतेस कारण जशी ती शुद्धीवर आली तशी नंतर तिला ती मावशी सांगायची की तू असे फक्त गादीवरती हात ठेव आणि तू मनामध्ये नामस्मरण कर आणि परमेश्वराला सांग की मला लवकर बरं कर हा एक थॉट फक्त तुझा असू दे आणि त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट होत गेली त्याच्यामुळे जाताना ती बघायला आली की हे नक्की काय होतं नवीन आयुष्य तिला अगदी तिला ऍडमिट केलं होतं तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं ती लिव्हर त्यांची कामच करत नव्हते बर त्याच्यामुळे जर हा ऑर्गन आता काम करत नाही आहे तर आता जी काही नॉन सायन्सेस आहेत त्यामध्ये असं सांगितलं जातं की तो पुन्हा काम करणार नाही त्याच्यामुळे तो बदलण्याशिवाय त्याच शास्त्राकडे पर्याय नाही आहे त्याच्यामुळे ते खूपच मोठी गोष्ट होती आणि परत ते लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे कोणती फॉरेन बॉडी शरीरामध्ये आली तर त्याला बरेच नियम लागतात आणि ते परत तुमचं शरीर ॲक्सेप्ट करत आहे का नाही हे पुढच्या दोन तीन महिन्यात बघावं लागतं त्याच्यामुळे ते त्याचं काय करायचं शिवाय जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा बॉडी रिस्पॉन्स करत नाहीये त्याच्यामुळे शक्यता खूप कमी आहे काहीही घडण्याची जसे सुरू होतील तसं हे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन आपण करायचं का नाही ते ठरवू अदरवाईज आता आम्ही पुढच्या अठ्ठेचाळीस तासात काय होईल ते सांगू नाही शकत म्हणजे इतकी भीषण परिस्थिती होती त्यावेळेला म्हणजे जे काम करत नव्हतं ते काम करायला लागलं अशीच असाच एक अनुभव आहे ती पण खूप छोटी म्हणजे दहावी असताना त्या मुलीला पहिल्यांदा टीबी झाला तर टीबी जसं म्हणतो हल्ली टीबीचं प्रमाण देखील खूप वाढत मुलांमध्ये लहान मुलांमध्ये मुलांबद्दल जेव्हा चर्चा करतो ना तेव्हा पूर्वीच्या हे आजार एवढे नव्हते पण आता खूप बळकावलेले आहेत याचं सुद्धा काय कारण असू शकत कसं होतं संसर्गजन्य आजार आहे स्वच्छतेवरती लक्ष द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही बघाल की ज्या भागामध्ये स्वच्छता नसते म्हणजे स्लम एरिया इथे ह्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढ जाणवतात हो, ऑफकोर्स हो, उच्चभ्रू पण हे आजार आहेत नाही असं नाही स्वच्छता हे एक महत्वाचं कारण आहे हो, खाणं पिणं आणि स्वतःची स्वच्छता ह्याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते ना जेव्हा म्हणजे ह्या ज्या मुलीबद्दल मी बोलते अर्चना अर्चना रावले तिला शाळेत असताना पहिल्यांदा टीबी झाला आणि तो ज्या वेळेला ती वयात येत होती त्या वेळेला पहिल्यांदा टीबी झाला याचा परिणाम तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती होतो त्याच्यामुळे oh, oh. त्याही त्या गोष्टी तुमच्या सगळ्या डिस्टर्ब होतात बरोबर oh, 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 oh. त्याच्यातनं ती बाहेर आली त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये असताना तिला टीबी झाला oh, oh. त्याच्यातनं ती परत कशी बशी बाहेर आली आणि तिला परत तिसऱ्यांदा साधारण विशी मध्ये वगैरे पूर्णपणे निघाला एक्झॅक्टली आणि त्याच्यामुळे म्हणजे ती जी अत्यंत गोरीपान आणि सुंदर मुलगी होती जेव्हा ती चोवीस पंचवीसला आमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आली होती त्यावेळेला ती पूर्ण काळी ठिक्कर होती कारण हा जो काही तिचा शाळेपासून आतापर्यंतचा जो प्रवास होता आणि ज्याच्यामध्ये वारंवार जेव्हा तिला हे झालं त्यावेळेला त्याचा संपूर्ण परिणाम तिच्या अंतर्बाह्य शरीरावर झालेला होता त्वचेवर झालेला होता आणि तिची इम्युनिटी प्रचंड कमी होती ती ज्या वेळेला आली त्यावेळेला तिने सांगितलं की मी कंटाळले आता याला आणि मला कळलं तुमच्याबद्दल मला तुम्ही ह्याच्यातनं बाहेर काढा काढा तुम्ही काय करता काय नाही मला फारस जाणून घ्यायची इच्छा नाही पण तुम्ही मला बाहेर काढा तुम्ही औषधं देत नाही एवढं मला कळलं कारण मला औषधं नको आहेत आणि तुम्ही बरं करू शकता एवढं मला कळलं तर मला बरं करा तिची ट्रीटमेंट सुरू झाली त्यावेळेला तिची परिस्थिती अशी होती की तिचे लंग्स जे आहेत ते आ, काही भाग त्यातला काम करत नव्हता आणि तिचं ते ऑपरेशन ठरलेलं होतं आठ महिन्यांनी तिला अपॉइंटमेंट मिळालेली की जो भाग काम करत नाहीये तो काढून टाकण्यात येणार होता बरोबर महिन्यांचा कालावधी आम्हाला मिळाला ट्रीटमेंट ट्रीटमेंट करायला सो so, आपण केली अतिशय रेग्युलर ट्रीटमेंट घेणारी मुलगी अतिशय ती न चुकता ट्रीटमेंट घेत होती तिच्या मोठ्या कुरबुरी होत्या भूक न लागण किंवा थकणं किंवा कुठल्या या गोष्टीचं पटकन इन्फेक्शन होणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या आटोक्यात आल्या तिला आत्म हुरूप यायला लागला ती काय जे काही शिकत होती जे काही करत होती त्याच्यामध्ये ते लक्षात राहणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या आठ महिने झाले त्याच्यानंतर तिची अपॉइंटमेंटची डेट आली ती जाऊन ऍडमिट झाली ऍडमिट झाल्यानंतर ऑपरेशन करायचं त्याच्या आधी सगळ्या टेस्ट केल्या गेल्या आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की जो भाग काम करत नव्हता तो कार्यरत झालेला आहे आणि त्यांनी तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला, दिला ते म्हणाले की तुला ऑपरेशनची गरज नाही तडक ती आपल्याला भेटायला आली होती ती म्हणाली की मला डॉक्टरांनी सांगितलं की तुला ऑपरेशनची गरज नाही म्हणजे इतका त्रास सहन करून इतका त्याच्यावरती त्या लंग्सवरती वरती वाईट गोष्टींचा मारा झाल्यानंतर देखील स्वयंपूर्ण उपचारांनी काय केलं तर त्या पेशींना ताकद दिली मग त्या पेशीच्या ओरापासून आणि चक्रापर्यंत म्हणजे आतपासून पासून हे सगळं काम आपण करत असतो क्रिटिकल केसेस मध्ये हे करावंच लागतं आणि त्याच्यामुळे ती पेशी तिला ऊर्जा मिळायला लागली ती पुनरुज्जीवित झाली आणि हे रिपोर्टने सांगितलं की हा लंगचा भाग आता काम करायला लागलाय तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही तर ह्या इथपर्यंत गोष्टी घडू शकतात अनेक केसेस सध्या येतात त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं बाहेरचं आपण कुठलंही खातो आता लहान मुलांनी न्यूज मध्ये किती दाखवतात की हे कुठलं पाणी वापरतात हे काय करतात हे आपण पाहतो पण तरीही आपण कानाडोळा करतो एखादी गोष्ट वाईट आहे हे कळलं की काही दिवस आपण तिथे फिरकत नाही बरोबर आपण अजिबात तिथे जात नाही पण काही दिवसानी काही महिन्यांनी पुन्हा तेच करतो बरोबर कारण आपल्याला जिभेला चुकीच्या गोष्टींची सवय झाली आहे तर आपल्याला बुद्धीनी हे कळलं पाहिजे आणि आपण जिभेवरती ताबा ठेवला पाहिजे खरोखर जिभेवर ताबा ठेवलाच पाहिजे तसंच स्वच्छताही पाळली पाहिजे आणि खास करून लहान मुलांसाठी ही स्वच्छता अतिशय आवश्यक अशीच आहे त्यामुळे हे असे आजार तरी बळकावणार नाहीत असं मला वाटतं तर आता पुढचा टप्पा जो येतोय तो पौगंडावस्था म्हणजे जिथे पुन्हा एकदा मानसिक बदलसुद्धा शरीरामध्ये होणार आहेत तर आपल्याला पुढच्या भागात या अतिशय महत्वाच्या अशा विषयावर चर्चा करायची आहे पण आत्ता या भागात मात्र इथेच थांबावं लागत तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटणार आहोत निरामय जीवनच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागो लाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा